पाणीपुरी नाव काढले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते। हा एक असा स्ट्रीट फूड आहे की कोणीही कधीही खाऊ शकतो। पाणीपुरीने केवळ मनच नाही तर पोट देखील भरते, त्यामुळेच पाणीपुरीच्या स्टॉलसमोर आपल्याला नेहमीच गर्दी पाहायला मिळते। भारतातील प्रत्येक भागात पाणीपुरी प्रसिद्ध आहे, मात्र तुम्हाला पाणीपुरीची सुरुवात कशी झाली हे माहिती आहे का? नाही ना। आज आम्ही तुमच्यासाठी पाणीपुरीशी संबंधित अशाच काही गोष्टी घेऊन आलो आहोत ज्या तुम्ही याआधी कधीही ऐकल्या किंवा पाहिल्या नसतील। तर मित्रांनो, सादर आहे तुमच्या आवडत्या पाणीपुरीबद्दल काही खास गोष्टी। चला तर मग सुरुवात करूया। पाणीपुरी जे आहेत अनेक नावे। पाणीपुरी हे एक असे फूड आहे जे वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते। दिल्लीमध्ये पाणीपुरीला गोलगप्पे म्हणतात, तर उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये पाणी बताशे असे या नावाने ओळखले जाते। मध्य प्रदेशमध्ये फुलके, तर ओडिसा, झारखंड आणि बिहारमध्ये गुपचूप नावाने ओळखले जाते। एकाच देशात पाणीपुरीला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते। पाणीपुरी बनवण्याची पद्धत देखील प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे। लखनऊमध्ये तर चक्क 5 वेगवेगळ्या प्रकारची पाणीपुरी बनवली जाते। द्रौपदीच्या काळापासून प्रसिद्ध आहे पाणीपुरी। तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, मात्र अशीही पाणीपुरीशी संबंधित द्रौपदी आणि कुंती यांची कथा प्रसिद्ध आहे। सांगण्यात येते की कुंतीने द्रौपदीला असे जेवण बनवायला सांगितले होते की ज्याने सर्वांचे पोट भरेल। तेव्हा द्रौपदीने सर्वांसाठी पाणीपुरी बनवली होती। पाणीपुरी खाऊन पांडव आणि कुंती खुश झाले होते। त्याचबरोबर कुंतीने द्रौपदीने केलेल्या कामासाठी तिला एक वरदान देखील दिले होते। आता हे मी नाही बोलत आहे, असं बोललं जातं। शहाजहानची मुलगी रोशन आराबरोबर पाणीपुरी संबंध। असं सांगण्यात येते की सर्वात प्रथम पाणीपुरी ही शहाजहानची मुलगी रोशन आराने बनवली होती। दिल्लीच्या एका कालव्याचे पाणी पूर्ण दिल्ली वापरत असे। ती नदी खराब होत चालली होती, ज्यामुळे दिल्लीकरांना त्रास होऊ लागला होता, लोकांचे पोट खराब होऊ लागले होते। अशावेळी रोशन आराने अशी वस्तू तयार करण्यास सांगितली जी सहज खाता येऊ शकेल। तेव्हा पाणीपुरी तयार करण्यात आली। तेव्हापासूनच दिल्लीमध्ये पाणीपुरी प्रसिद्ध आहे, असं बोललं जातं। तुम्हाला काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। पाणीपुरीचे फायदे। तुम्हाला माहीत नसेल पण पाणीपुरी खाण्याचे देखील फायदे आहेत। पण पाणीपुरी खाताना नेहमी लक्षात ठेवा की ते स्वच्छ पाण्याने बनलेले असावे। बाहेर स्टॉलवर विकल्या जाणाऱ्या पाणीपुरीमध्ये भेसळ असते, अस्वच्छता असते, जे की तुम्हाला माहीतच असेल कारण आजकाल इंटरनेटवर खूप सारे असे व्हिडिओज व्हायरल होत आहेत। जर तुम्ही स्वच्छ पाण्यापासून बनलेली पाणीपुरी खाल्ली तर तुमच्या पोटाचे आजार दूर होऊ शकतात, कारण पाणीपुरीच्या पाण्यामध्ये असलेले पुदिन्याची चटणी, हिरवी मिरची, जिरे, हिंग आणि काळे मीठ तुमची पचनक्रिया व्यवस्थित करते, त्यामुळेच पाणीपुरी खाल्ल्याने पोटाच्या समस्या दूर होतात। तर मित्रांनो, ही होती पाणीपुरीबद्दल रंजक माहिती। आम्हाला खात्री आहे ही पाणीपुरीबद्दल माहिती आपल्यासाठी फायदेशीर ठरेल। तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुढे पण अशाच व्हिडिओकरिता आपल्या फॅक्टोवर्स मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद।